बिपिन रावत यांनी आज देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलाय. तिन्ही सैन्यांनी बिपिन राऊत यांना गार्ड ऑफ ऑनर दिलाय. तीन सैन्य एक संघ म्हणून काम करतील आणि एकत्रित येत शत्रूंविरुद्ध कारवाई करतील. तसेच आम्ही संसाधनाचा अधिक चांगला वापर करू असं कार्यभार घेतल्यानंतर बिपिन रावतांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. सोमवारी बिपिन रावत लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त झालेत. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ का जो टास्क कटआउट है वो है तीनों सर्विस को एकजुट होकर सक्षम बनाना और हम इसी तरफ कार्रवाई करते रहेंगे. इसमें आर्मी नेवी एयरफोर्स एक साथ टीम वर्क करते हुए कार्रवाई करेंगे. सीडीएस जो है उनके ऊपर नियंत्रण रखेगा लेकिन कार्रवाई जो होगी वो टीम वर्क के जरिए होगी. ऐसे नहीं होगा कि अपने निर्देश के हिसाब से सीडीएस किसी फोर्स को चलाना चाहेगा.